इचलकरंजीतील शिवतीर्थाचं काम रखडलंय त्यामुळे आज बांधकाम सभापती उदयसिंह पाटील यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी नगराध्यक्ष दालनासमोर ठिया मारून शंखध्वनी आंदोलन केलं संबंधित ठेकेदाराचं बिल दिलं नसल्यानं सध्या ते काम बंद आहे त्यामुळे प्रभारी नगराध्यक्ष तानाजी पवार यांनी प्रशासनाशी चर्चा करून तातडीनं साठ लाख रुपयांचं सा धनादेश काढण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं इचलकरंजीतील मध्यवर्ती शिवतीर्थाचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे या कामाच्या ठेकेदाराचं साठ लाखाचं बिल थकीत असल्यानं सध्या काम रखडलंय या पार्श्वभूमीवर बांधकाम सभापती उदयसिंह पाटील पुंडलिक जाधव अमृत भोसले यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी नगराध्यक्ष दालनासमोर ठिय्या मारून शंखध्वनी केला यावेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू झाली अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे नगरपालिकेत तणावाचं वातावरण निर्माण झालं अखेर प्रभारी नगराध्यक्ष तानाजी पवार यांनी मुख्याधिकारी शरद पाटील यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती सांगितली त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी तातडीनं बिल देण्याचं मान्य केलं त्यामुळे हे आंदोलन मागं घेण्यात आलं